बोन मॅरो प्रत्यारोपण आणि बोन मॅरो डोनेशन याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रुबीवाल क्लिनिकतर्फे 1 सप्टेंबर रोजी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात 100+ अधिक बोन मॅरो प्रत्यारोपण केलेले रुग्ण उपस्थित राहणार असून ते आपले अनुभव सांगतील. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचड मार्गदर्शन करतील. ग्रँड मेडिकल फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर परवेज ग्रँड, मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय पठारे, हेमॅटोलॉजिस्ट व बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय रमणन, बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे वैद्यकीय समन्वयक डॉक्टर भूषण शिंदे, थॅलेसिमिया सोसायटी ऑफ महाराष्ट्राचे सचिव समीर निकम, रुबीवाल क्लिनिकमधील लॅबोरेटरीच्या संचालिका डॉक्टर नीता मुन्शी, रक्तपेढीच्या प्रमुख डॉक्टर स्नेहल मुजुमदार आदी उपस्थित असतील. या कार्यक्रमात सर्व तज्ज्ञ या विषयावरील आयोजित एका चर्चासत्रात सहभागी होतील. रुबीवाल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय पठारे म्हणाले की बोन ट्रान्सप्लांट सर्व्हायव्हल दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये वाढ होणे इतकाच नसून बोन मॅरो दान करण्याच्या संख्येत वाढ व्हावी असा आहे. हेमॅटोलॉजिस्ट डॉक्टर विजय रमणन म्हणाले की बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल तसेच थॅलेसिमिया या आजारामुळे रुग्णांना सोसाव्या लागणाऱ्या वेदनांबद्दल फार लोकांना माहिती नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे रक्तसंक्रमण किंवा आर्यन थेरपी घेण्याची गरज भासत नाही. रुबीवाल क्लिनिकमधील बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाची जुलै 2008 स्थापना झाल्यापासून अनेक गुंतागुंतीचे ट्रान्सप्लांट यशस्वी केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे वेगवेगळे अवयव जशी हृदय, किडनी, लिव्हर याचं दान केलं जातं आणि ट्रान्सप्लांट केलं जातं, प्रत्यारोपण ज्याला म्हणतो, अशाच प्रकारे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि बोन मॅरो डोनेशन म्हणजे बोन मॅरो दान असाही एक प्रकार आणि अशाही प्रकारचे एका पेशीचं दान आणि प्रत्यारोपण करता येऊ शकतं. ही जी गोष्ट आहे मेडिकल सायन्समधली ही अनेक लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नाही आणि हाच धागा पकडून रुबी हॉलने या विषयावर ह्यावर्षी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचं ठरवलेलं आहे. तर रुबी हॉल क्लिनिकमध्ये 2008 बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्यात आलं. त्यात 3 सूट आहेत ज्यात 3 एका वेळेला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं आणि आजपर्यंत आम्ही 300 यशस्वीपणे बोन मॅरो ट्रान्सप्लांट पूर्ण केलेले आहेत. तर अशा रुग्णांचा एक मेळावा ज्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्व्हायव्हर मीट असं 1 आम्ही आयोजित केलेलं आहे 1 सप्टेंबरला रुबी हॉल क्लिनिकमध्ये कॅन्सर बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावरती. या ठिकाणी या रुग्णांचे अनुभव कथन हा एक कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर ज्यांचे ट्रान्सप्लांट हे प्लॅन केलेले आहेत या लोकांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलं आहे जेणेकरून त्यांच्याही शंकांचं निरसन केलं जाईल. या ठिकाणी एक विशेष चर्चासत्राचं आयोजित केलं आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि दान म्हणजे बोन मॅरो डोनेशन याबद्दलचे समज गैरसमज यावर एक एक्सपर्ट पॅनल त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहे आणि या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री डॉक्टर अनिल अवचड हे आवर्जून उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या ठिकाणी या लोकांमध्ये अवेअरनेस होण्यासाठी ओरिगामीच्या माध्यमातूनसुद्धा डॉक्टर अवचड हे उपस्थित जनसमुदायाला हे मार्गदर्शन करणार आहेत आणि अशा प्रकारे अवयवदानाची जी जागृती आजपर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर इवन शासन स्तरावरही ज्या प्रमाणावर चालू आहे त्याच प्रमाणावर रुबी हॉलने हे आज पहिलं पाऊल उचललेलं आहे. कदाचित पुण्यातली ही पहिली चळवळ असू शकेल की बोन मॅरो डोनेशनबद्दलसुद्धा समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जागृती व्हावी आणि जे थॅलेसिमियाग्रस्त जे मुलं असतात बेसिकली यांचं संपूर्ण आयुष्य कसं आपल्याला सुखमय बनवता येईल यासाठी रुबी हॉलने हा कार्यक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. बोन मॅरो आपल्या शरीरामधला एक अवयव आहे जो आपोआप रिकवर पण होतो म्हणजे आपोआप जनरेट पण होतो. त्याचं लॉस होऊ शकत नाही असा एक अवयव आहे जो हाडामधला मूस किंवा आपण मज्जा म्हणतो तर तिथे निर्माण होत असतो. आपण जेव्हा जन्माला येतो सर्व हाडामध्ये ते निर्माण होतं आणि जसं वय वाढत जातं तसं स्पाईन किंवा पाठीतल्या मणक्यामध्ये आणि इलियाक बोन इथे शेवटपर्यंत आपलं बोन मॅरो तयार होत असतं. ह्या बोन मॅरो आपण जर दुसऱ्यांना दिलं तर आपला मॅच झालं. पांढऱ्या पेशीचा गट असतो ज्याला HLA म्हणतो, ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन, जर तो फुल मॅच असेल आणि आपण कोणाला दिलं तर त्याचा आजार जो रक्ताशी संबंधित असेल, थॅलेसिमिया असेल, ल्युकेमिया असेल, लिम्फोमा असेल, तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. एकंदरीत आपण असा अवयव दान करू शकतो ज्याचा आपला लॉस पण होत नाही आणि ज्याच्यामुळे दुसऱ्याचा जीव पण वाचू शकतं अशी एक गोष्ट म्हणजे बोन मॅरो डोनेशन. आणि या प्रक्रियेला बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो. ज्या पेशंटला दर 15 रक्त लागत असतं, 21 रक्त लागत असतं, ज्या त्या आजाराला आपण थॅलेसिमिया म्हणतो, अशा पेशंटना ह्या पूर्ण चक्रव्यूहमधनं बाहेर निघायचं असेल तर ट्रान्सप्लांट करणं अत्यंत आवश्यक असतं. तर ह्या प्रक्रियेसाठी आपल्याला जर दाता किंवा डोनर कोणी सापडला, फॅमिलीमध्ये सापडला तर चांगली गोष्ट आहे, त्याची शक्यता 10-15% असते.
आणि बाकीचे राहिलेले 80-85% बाहेरनं जर डोनर मिळालं तर त्यांचा जीव वाचू शकतो. एकंदरीत लोकांनी हे समजून घ्यावं की जर त्यांनी डोनेशन दिलं त्यांना पुण्यच मिळणार आहे, काही लॉस पण होणार नाही आहे. तर अशा परिस्थिती जर जाणीव सगळ्यांना झाली तर ह्या देशात आपल्याकडे अंदाजे 1-2 कोटी डोनर तरी मिळतील, कारण आता सध्याची परिस्थिती एकदम विकट आहे आणि आपल्याकडे 3-4 लाख डोनर्स आहेत.